बाहेर कसं काढायचं तिला येईल बाहेर तिची ती तिची दरवाजा उघडा ठेवायचा मम्मी तिला वाटत तिथून बाहेर जायचं चिमणी बाई जाऊन जाऊन इकडनं असं आली दरवाज्यात ना नाही इथं सुती आतमध्ये सुती चिमणी बाई बड्डेला विश करायला आल्या चिमणी बाई काय करू नका हे करू नका तिला नाही जमणार ते लागेल लागेल नको काय करू तिचं ती येईल काय हो काच बीस लागेल तिला नको काय करू येईल तिचं रिकामे ह्याच्या हॅलो नमस्कार मी धनश्री हाऊस क्वीन मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत. आज आहे 5 मे, आज आहे आमच्या मम्मीचा वाढदिवस आणि आज सकाळी म्हणजे आता झालं तरी 10:30 वाजलेत तर आम्ही चाललेलो आहोत कोल्हापूरला राजश्रीकडे आणि सचिन तिथूनच मुंबईला जाणार, विनू तिथूनच पुण्याला जाणार आहे आणि म्हटलं मग तिकडेच जाऊ सगळे सेलिब्रेट करू आणि बघू काय काय. आता मगाशी तुम्ही बघितलात की चिमणी कशी आली होती चिवचिव करत, मला ते चिमणीच वाटते नाही तर ते गळ्यापाशी तिला वेगळा असा कलर होता पण चिवचिवच करत होती ती. चिवचिव करणार सगळ्यात चिमण्या हे काहीतरी नवीन ऐकलं मी असं करावं घ्या थोड्याच वेळात येईल गाडी. आम्ही बॅग पॅक करून बसलेलो आहोत आणि आरवणे आल्या आल्या त्याच्या प्रिय मामाला गंडा घातलेला आहे आणि छान असा कॅरम बोर्ड घेतलेला आहे. विनूचा असा समज झाला होता की आम्ही काल आलो होतो, आल्यानंतर आम्ही बॅग घेऊन जाणार, म्हणजे सगळ्या बॅग बाहेर लावलं, त्याला वाटलं आम्ही आज जाणार आहोत. पण मी त्याला म्हटलं आम्ही 1 महिना राहणार आहोत, म्हटलं हा असं केलं तो खरं मामाच नाही जागेवर, मामा पुण्याला. मग अरे झालं काय बघून काय नाही चला हे घेऊन जायचं आता. मग तिथं कशाला पाहिजेत, राहू देत ना. कुठं आलंय कुठं आलंय पिल्लू, जय श्रीराम, राम 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 राम. लगता है बर्फ पडने वाली है. बोलायच नाही आमच्या बाळास काय. पिल्लू पिल्लू सोड दे, पिल्लू सोडून दे, सोडून दे तिचं, सोडून दे, चांगलं नाही तिचं, सोडून दे, खराब आहे ते, खराब आहे ते, सोडून दे तिचं. आम्ही इकडे इकडे दादा काय करायला लागलाय, दादा दादा काय करायला लागलाय बघ, गीताई काय करायला लागलाय बघ, मामा काय करायला लागलाय बघ, हे बघ काका काय करायला लागलाय, पप्पा काय करायला लागल्यात, दिसले सगळे काय काय करायला लागलं ते. थोडा वेळ राजनंदीला घेऊन बसले, आता थोडासा वेळ रेस्ट करणार कारण झोप म्हणावी तशी कुठेच नाही मिळाली असं झालंय. तर आता गप 1 तासभर पडणार आणि नंतर मग बघूया. दहीवडा हे घरामध्ये मागवलेत कारण आता राजश्री म्हणजे दुपारचं जेवण करूनच आलो होतो, मग आता काहीतरी करण्यापेक्षा म्हटलं काहीतरी थंडगार मागव तर दहीवडे खायचे आहेत थोड्या वेळानं उठून. अर्धा तास झोपते आणि नंतर मग तुम्हाला भेटते. फायनली दहीवडा आलेला आहे. कुठनं कुठलं हॉटेल आहे गोकुळमधून आहे का, ऑनलाईन डिलिव्हरी मागून घेतली आहे राजश्रीनं, छान आहे टेस्ट. काय म्हणतोय दहीवडा झाले की आता बर्थडे सेलिब्रेट, बास झालं खास. तिने लक्ष्मीचा आहेर म्हणून माझ्यासाठी घेतलेली साडी आहे इरकल, माझ्या बहिणीनं घेतलेली साडी आहे बहिणीनं.
पण यात्रा दोघांची होती ते तिला सांगा की बरोबर आहे तिला विचार तिला काय हो इकडे जा काय बहिणीला साडी घेतलाय फक्त ते का बहिणीची एकटीची यात्रा होती रे काहीतरी म्हणाली आतल्यात तिचा 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 सावेज रिप्लाय तुम्हाला सहन होणार नाही छान अशी साडी घेतली तिने इरकल मध्ये आणि मॅडमने बराच खर्च केलाय साडीवरती तर विचार करते वाटतं सावित्रीच्या दिवशी नेसावी ही साडी झोपची ही टोट बॅग तुम्ही नक्कीच गिफ्ट करू शकता तुम मदर्स डे तरी येतोय कारण खरंच अगदी बेस्ट आहे प्रत्येक लेडीजसाठी जिला की खूप सारं सामान कॅरी करावं लागतं लहान मूल असेल नसेल किंवा आपण ट्रॅव्हलिंग करत असू तर याचे डिटेल्स मी देईन नक्कीच आता मी सांगते की या बॅगमध्ये मी काय काय भरलेलं आहे आणि मी कसं माझ्या बॅगमध्ये काय काय कॅरी करते बॅगमध्ये मी नेहमी काय कॅरी करते दाखवता ही झुक ब्रँडची टोट बॅग आहे तर त्याच्यामध्ये हे दोन पाऊचेस आहेत त्यामध्ये एका पाऊचमध्ये मी ठेवलं आहे आता आरोसोबत असतो त्याच्यामध्ये त्याची काही गोष्टी आणि माझ्या काही गोष्टी जे होते तर यामध्ये तर ट्रॅव्हलिंग करते म्हटल्यानंतर हे सगळे कानातले आणि माझे जे क्लचेस आहेत तर ते ठेवलेले आहेत त्यानंतर अजून एक पाऊच आहे त्यामध्ये सनग्लासेस ठेवा किंवा तुमचं स्पेक्ट असेल तर ठेवा किंवा तुमच्या मनाने तुम्ही कोणत्याही गोष्टी कॅरी करू शकता त्यानंतर ही एक बॅग आहे ज्याच्यामध्ये सगळे माझे स्किन केअर आणि मेकअप केअर प्रोडक्ट्स आहेत जे मी ॲड केलेले आहेत ही पण मी यामध्ये ठेवते त्यानंतर फेस वॉश मॉइश्चरायझर त्याच्यानंतर पाण्याच्या बॉटलसाठी वेगळं कंपार्टमेंट आहे इथे त्यानंतर ही हा एक पाऊच आहे ज्याच्यामध्ये वॉचेस आणि बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मी ठेवलेल्या आहेत त्यानंतर ह्या बॅगला ना इथे साईडला दोन कंपार्टमेंट आहेत इथे एक आहे आणि इकडे एक आहे त्यानंतर इथे आतमध्ये बघताय इथे एक कंपार्टमेंट आहे त्यानंतर इथे मोठा कंपार्टमेंट आहे आणि त्यानंतर इथे एक आहे इथे दोन कंपार्टमेंट आहेत आणि त्याच्यानंतर एक जिपसुद्धा आहे आणि पूर्ण टोट बॅग ही अगदी मोकळी अशी मोठीच्या मोठी दिलेली आहे हे जे लेदर आहे 100% वेगन आहे पेटा अप्रूव्ड आहे आणि ॲक्च्युअलमध्ये टोडलर आपले असतील किंवा मग आपण मदर बॅग जेव्हा आपण भरतो किंवा आपण डायपर मुलांचे किंवा ज्या काही गोष्टी असतील तर त्याच्यासाठी अगदी सुटेबल अशी बॅग आहे इवन ट्रॅव्हलिंगलासुद्धा अगदी बेस्ट आहे सगळ्याच गोष्टी यामध्ये मावतात आणि हे इंडियन हँडक्राफ्टेड ब्रँड आहे झुकचे आहे ते याचे खूप सारे गोष्टी तुम्हाला वेबसाईटवरती त्यांच्या दिसतीलही त्यासोबतच तुम्ही अजून काही गोष्टी तिथे एक्सप्लोअर पण करू शकता जसं काही फुटवेअर वगैरे असतील तर ते आणि YT KKN10 हा जर तुम्ही कुपन कोड वापरला तर 10% डिस्काउंट तुम्हाला मिळून जाईल आता यामध्ये तरी माझ्या बऱ्याचशा गोष्टी मावलेल्या आणि दिसताना ही बॅगसुद्धा अगदी अट्रॅक्टिव्ह दिसते आणि मी यासोबतच एक फुटवेअर सुद्धा मागवलेला आहे जे मी तुम्हाला मग अशी कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं वाजलेले आहेत 7:45 आणि सचिनची बस 9 येणार आहे अक्षय आणि सचिन दोघेही मिळून चालले आहेत मुंबईला तर मग सगळ्यात तर आधी आम्ही चाललोय जेवायला हॉटेल पलाशमध्ये आणि विनूत अगोदर पुढे गेलो आहे कारण आज संडे आहे आणि गर्दी पण होणार आणि वेळेत आम्हाला टेबल वगैरे मिळणार नाही त्याच्यामुळे आणि सचिन मग तसेच जातील त्याच्यासाठी विनूला केक अरेंज करायला सांगितलं आमची राजनंदिनी बघा कशी सांग दिसते बघा कशी बसले पण कशी बघा की जरा असते आणि लगेच त्याला समजते काय बघी सगळं समजते पिल्लू हाईक छान आहे ना ड्रेस तर कसा आहे ड्रेस आहे बघ असं सांगायचं छान आहे म्हणून छान छान असं करायचं असं 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 छान छान असं करायचं मामाचा फोन आला थांब 2 वेळा फोन येऊन गेला निघालात का निघालात का तो बाहेर गेला त्याला तिकडेच थांबायला सांगितलं आणि म्हटलं आज रविवार आहे गर्दी होईल त्याच्या आधी तू टेबल बुक कर मग राजश्रीचं आवरायचं चाललंय आता निघतो आहोत दोघी तिघी आम्ही आणि आरव एक आणि आमची ही एक मंडळी हॅलो असं कर बा हाय असं कर जमतंय काय जमतंय असं असं करायचं असं असं अजून नाही आले थोडे दिवस
बाळ बघून हसते म्हणे आमचं हसते तर आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत आणि राजनंदिनी खेळते स्पून बरोबर. राजश्री आणि नरेंद्रची वाट बघतोय, थोड्या वेळाने येतील मग केक कटिंग करून सचिन लवकर निघणार आहेत कारण त्यांची बस आहे 9 वाजता आणि आम्हाला 8:15 झाली तिथंच. चला कट करा कट करा. हा मध्ये बसतो ते मध्ये बसतो. मला अजून लांब झालं. अशा प्रकारे मम्मीचा हा वाढदिवस आम्ही साजरा केला आणि हो देत म्हटलं तर चांगलं सगळं आयुष्यामध्ये आणि बाकी कोण काय बोलतं याकडे लक्ष न दिलेलंच बरं. इथे वाढदिवस साजरा केल्यानंतर सचिन तरी लवकर निघाले आणि एक फॉरेनर कपल होतं, 14 होते तिथे आणि तिचं कंटिन्युअसली लक्ष राजनंदिनीकडे होतं आणि नरेंद्र तिला फिरवत होते तेव्हा त्यांनी तिला हातात घेतलं आणि तिच्यासोबत त्यांनी डान्स करत होते कारण गाणी तर सुरूच होती. राजनंदिनीला जाताना ते बोलून गेले की शी इज लाईक अ एंजल, लुकिंग लाईक अ एंजल असं म्हणून. सो आजचा व्हिडिओ इथेच संपतो. आवडला असेल तर नक्की लाईक करा.